नवी मुंबईत एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. रात्री 10 वाजण्याच्या सुमारास गणेश मूर्ती विसर्जन मिरवणूक जात असताना दारूच्या नशेत एकाने महिलेचा हात पकडला आणि पुढे जे घडलं ते धक्कादायकच होतं. कारण पुढे काय घडलं पाहण्याआधी ए मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार 24 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास गणेश मूर्ती विसर्जन मिरवणूक तुर्भे नाक्यावरून जात होती. मिरवणूक जात असताना दारूच्या नशेत असलेल्या आरोपीने तिचा हात पकडून तिला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी सांगितले की तुर्भे येथे 24 सप्टेंबर रोजी घडलेल्या घटनेसाठी पोलिसांनी महिलेवर प्राणघातक हल्ला किंवा फौजदारी बळजबरी आणि इतर संबंधित तरतुदीनुसार रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गणेश मूर्तीच्या विसर्जन मिरवणुकीत महिलेचा विनयभंग आणि गैरवर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार अधिकाऱ्याने सांगितले की आरोपीने तिचा विनयभंग केल्यावर दोघांमध्ये जोरदार वाद झाला. ते म्हणाले की पोलीस या घटनेचा तपास करत असून या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.